फ्रेंड्स नमस्कार, जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, सध्याचा सीझन आहे बोरं खाण्याचा. होय मित्रांनो, आज आपण जर परिसरात पाहिलं तर अनेक बोरींच्या झाडांना बोरं आलेली आहेत. आंबट आणि गोड चवीची बोरं अत्यंत चविष्ट असतात आणि म्हणून बोरं खाण्याचा मोह कोणालाही आवडता येत नाही. मित्रांनो, तुम्ही जर बोरं खात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. बोरं खाताना आपल्याला ह्या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत, कारण मित्रांनो अनेक असे फायदे आहेत बोरं खाण्याची. आवर्जून आपण बोरं दिसताक्षणी खाल्ली पाहिजे. मित्रांनो, बोरांना चायनीज ॲपल किंवा जुजबीज वगैरे वगैरे नावाने संबोधलं जातं. 15 मीटर उंचीचं हे झाड असतं आणि या झाडाला अत्यंत चविष्ट असं हे फळ म्हणजे बोर. मित्रांनो, पहिला जो फायदा आहे बोराचा तो सांगण्यापूर्वी मी प्रथमतः आपल्याला विनंती करेन की आपण चॅनल जर प्रथमतः आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या उपयोगाचा फायद्याचा वाटला तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, पहिला जो फायदा आहे तो कॅन्सरपासून बचाव. हो, ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु मित्रांनो, ज्या पेशी कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरत असतात त्या पेशींची वाढ रोखण्यामध्ये बोराचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. बोर त्या पेशींची वाढ रोखतात आणि म्हणून कॅन्सरचा बचाव करण्यासाठी बोरांचा अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे. दुसरी गोष्ट आहे की ताणतणाव, कुटुंबातील वादविवाद वगैरे वगैरे या गोष्टीमुळं, धावपळीमुळं मनावर एक प्रकारचा स्ट्रेस येत असतो, टेन्शन येत असतं आणि हे हा स्ट्रेस टेन्शन कमी करण्याचं काम बोर करत असतात. पहा मित्रांनो, बोरांचं हे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य आहे. बोरांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये असतं, म्हणून बोरामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात आणि हे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आपलं वय वाढू देत नाही. तुम्ही म्हातारे होऊ लागत असल्याचं जर लक्षणं जाणवत असाल तर नक्कीच तारुण्य टिकवण्यासाठी तुम्ही बोरं खा. मित्रांनो, चौथी जी गोष्ट आहे की अतिसार किंवा अशक्तपणा, भूक न लागणे यासारख्या समस्याने तुम्हाला जर घेरलेलं असेल तर त्यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही बोरं खाच. कारण मित्रांनो, बोरं तशी पाहिली तर खूप काही महागही नसतात, परंतु आपण बोरं खाण्याचं टाळतो. परंतु ज्या सीझनमध्ये ही बोरं येतात त्या सीझनमध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये बोरं खाल्ली पाहिजेत, ज्याचा परिणाम आपल्याला वर्षभर शरीरावर होत असतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं कामसुद्धा बोरं करतात. जर तुमची त्वचा कोरडी असेल, त्वचेवर रिंकल्स असतील, त्वचेवर सुरकुत्या पडलेल्या असतील, मित्रांनो खरं पाहिलं तर तारुण्य टिकवायचं असेल, त्वचा चमकदार बनवायची असेल तर मित्रांनो नक्कीच तुम्ही बोरं खा. बोरं खाल्ल्यानंतर तुमच्या त्वचेमध्ये एक चमकदारपणा येईल. तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर मित्रांनो एक काम करायचं आहे की काळी मिरी, आपल्याला सर्वांना स्वयंपाकघरामध्ये काळी मिरी आढळेच, काळी मिरीची पावडर तयार करायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बोराबरोबर ही काळी पावडर तुम्हाला खायची. त्यानं तुमचं जे शीतज्वर असेल, सर्दी असेल, ती त्वरित गायब होईल. वजन कमी करणे, अनेक जणांना लठ्ठपणाची समस्या भेडसावत असते आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही बोरं खाल्ली पाहिजेत. तुमची पचनशक्ती सुधारते, अपचन, गॅस, ॲसिडिटी वगैरे वगैरे ह्या सर्व समस्या दूर करण्याचं काम बोरं करत असतात. अजीवनसत्वांनी भरपूर युक्त अशी ही बोरं आपण खाल्लीच पाहिजे. मधुमेहींसाठी तर बोरं खाणं हे अत्यंत रामबाण उपाय आहे, कारण साखर कंट्रोल करण्यासाठी बोरांमध्ये काही प्रॉपर्टीज असतात, ती साखर कंट्रोल करतात शरीरामधील. म्हणून बोरं खा, जरी ती चवीने गोड असतील परंतु मधुमेहीसाठी मात्र वरदान आहे. अस्थमासाठी सुद्धा बोरं खाल्ली पाहिजेत, त्यांना सुद्धा नक्कीच निश्चित सकारात्मक परिणाम या बोरं खाल्ल्यामुळे होत असतो. तुमचे दात हाडे मजबूत करायचे असतील तर तुम्हाला बोरं खावी लागतील, कारण बोरामध्ये असतं कॅल्शियम, फॉस्फरस आणि जे कॅल्शियम फॉस्फरस हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. म्हणून मित्रांनो हाडांची मजबूतीसाठी सुद्धा बोरं अत्यंत फायदेशीर आहेत. मित्रांनो, सध्याचा मोसमच हा बोरांचा आहे. नुकता सीताफळांचा मोसम होऊन गेला, आता बोरांचा मोसम आहे. तर बोरं ही तुम्ही खा, शरीरासाठी अत्यंत लाभदायक अशी ही बोरं नक्कीच तुमच्या फायद्याची ठरणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. या व्हिडिओमध्ये इतकंच, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.